मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं ट्रॅव्हल एक सफरमध्ये स्वागत आहे। आपण आज एका खंडोबाच्या देवस्थानाला दर्शन देणार आहोत। या अगोदर सुद्धा आपण वेगवेगळ्या खंडोबाच्या ठिकाणाला दर्शन दिलं होतं आणि आज आपण आलो आहोत निमगावला। सो पुणे जिल्ह्यात निमगाव नावाची एकूण 6 गावं असून तिथे पूर्वीच्या काळी निमगाव नागडा म्हणून याला गावांना ओळखलं जायचं, पण परंतु नंतरच्या काळात तिथली लोकवस्ती विस्थापित झाल्यामुळे निमगाव दावडी हे या ठिकाणाचं नाव प्रसिद्ध झालं आहे। निमगावाच्या उत्तरेस 1.5 किलोमीटर अंतरावर असलेले दगडी बांधकामातील मंदिर दूरवरूनच आपल्याला पाहायला मिळतं। चारही बाजूला 24 फूट उंचीची भक्कम तटबंदी व बुरुज पाहून आपण एका ऐतिहासिक गडीलाच पाहायला आलो आहोत असा भास होतो। मंदिराच्या प्राकारात प्रवेश करण्यापूर्वी पूर्व, पश्चिम व दक्षिणेस भव्य दरवाजे आहेत। यापैकी पश्चिमेकडील दरवाजा कायमचा बंद केलेला आहे, तर दक्षिणेकडील दरवाजा फक्त मंदिरातील महत्त्वाच्या उत्सव प्रसंगाला उघडला जातो व यास निमगाव दरवाजा असं म्हणून संबोधलं जातं, कारण याच बाजूस निमगावाची सर्व लोकवस्ती आपल्याला पाहायला मिळते उंच तिकडीवरून। पूर्व प्रवेशद्वार पूर्वेस असून त्यास दावडी दरवाजा असं म्हणतात। हाच एक मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो। मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यापूर्वी देवळ्यात असलेल्या हनुमान व गणपतीच्या सुंदर मूर्तींचे मनोभावे दर्शन घेता येते। यातूनच प्रवेश केल्यावर दगडी फरसबंदी असून त्याची पूर्व पश्चिम लांबी 195 फूट तर रुंदी 118 फूट इतकी आहे। तटबंदीच्या आतील चारही बाजूला मिळून एकूण 76 सुरेख दगडी कमाने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, यांच्या ओवरे आपल्याला पाहायला मिळतात। मुख्य मंदिरासमोर 3 भव्य दीपमाळा असून उत्तरेकडील दीपमाळेवर 11 व 17 ओळीतील शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो व त्याचा कालखंड सुद्धा 1773 ते 1883 असा असावा। दीपमाळासमोर नंदीची सुद्धा मोठी एक मंडपी पाहायला मिळते। मंडपीच्या डाव्या हातात 2 उंच दगडांवर पोर्तुगीज बनावटीची आपल्याला एक घंटा टांगलेली पाहायला मिळते व त्यावर इंग्रजी भाषेतील 1891 असं अक्षर कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मंदिर सोपे, मंडप व गर्भगार अशा रचनेचे आहेत। गाभाऱ्या स्वयंनी स्वयंभू असून बाणाई, मल्हारी, माळसा, भैरव व जोगेश्वरी अशा धातुमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। येथे देवाच्या नित्यपूजेसाठी भीमा नदीचं पाणीसुद्धा आणलं जातं। चंपाषष्ठी, माघी पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेला येथे फार मोठा उत्सव साजरा केला जातो। एक विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी वाघे आपल्याला पाहायला मिळतात परंतु मुरळ्या नाहीत। या देवस्थानासंबंधीचे 11 कागद सरदार आबासाहेब मुजुमदारांनी 1913 भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिवृत्तात प्रसिद्ध केले आहेत। या कागदपत्रातील एका शिवकालीन कागदात या ठिकाणी देव कसा प्रकट झाला याची माहिती दिली असून त्याचे प्रकटीकरण मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1347 म्हणजे 26 नोव्हेंबर 1424 असा दिला आहे। मंदिरात 4 भुयारे असल्याचे सांगितले जाते, त्यापैकी एक भुयार निमगाव येथील चंद्रचूड वाड्यात जाते। मनोभावे श्री खंडोबाचे दर्शन घेऊन आपण मग पुन्हा हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळाकडे सुद्धा जाऊ शकतो। खंडोबा किंवा खंडेरा हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे। हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत सुद्धा आहे। प्रामुख्याने आगरी, कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी, धनगर, भंडारी, भोई, मराठा, मल्हारकोळी, मातंग, माळी, रामोशी म्हणजेच नाईक, वाडवळ, वैती, सोनकोळी समाजांचं तसेच कित्येक ब्राह्मण व प्रभू समाजातील लोकांचे सुद्धा हे कुलदैवत मानले जाते। परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो। खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या 2 पत्नी आहेत। खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि हातात डमरू, त्रिशूळ, खंडा म्हणजे अतिशय मोठी व जड तलवार आणि पानपात्र असून चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या स्वरूपात मुख्यत्वे करून आपल्याला मूर्ती पाहायला मिळते। खंडोबाची विविध प्रतीकेसुद्धा आहेत। लिंग, तांदळा, मूर्ती, टाक ही प्रतीके आज रूढ आहेत। मित्रांनो, हे होतं श्री खंडोबाचं निमगाव येथील देवस्थान।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही सुद्धा पुण्यानजीकच्या या श्री निम्न खंडोबाचं दर्शन घ्यायला विसरू नका. या चॅनलवर असले अजून वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत.